जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदोणी येथे महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकार विरुद्ध होळीत 50 खोके जाळून सरकार विरोधी घोषणा देऊन निषेध करण्यात आला। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरुड, महाविकास आघाडी घटक पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली 50 खोके एकदम ओके, कापसाला 15,000 भाव मिळाला पाहिजे, कांदा, सोयाबीन, गहू, हरभरा, मक्का पिकाला भाव मिळाला पाहिजे, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। शेंदोणी येथील पहूर दरवाजा चौकातील होळीत 50 खोके जाळून शेतकरी विरोधी असंवेदनशील केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला। फेडची खरेदी नाही, शेतकऱ्याच्या अभिभावाची खरेदी नाही, हरभरा गहू आता निघालेला आहे, आसमानी सुलतानी संकट शेतकऱ्यांवर येत आहेत आणि हे सरकार मूग गिळून गप्प बसलेलं आहे। अशा परिस्थितीत आज या होळीच्या दिवशी या दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट होण्यासाठी शेंदुर्णी नगरीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवांनी याचा निषेध म्हणून 50 खोक्यांची होळी केलेली आहे आणि या 50 खोके घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। शेतकऱ्याच्या नुसत्या कोरड्या गप्पा मारता पण एकही गोष्ट अंमलबजावणी करू शकत नाही, शेतकऱ्यांना कुठे दिलासा देऊ शकत नाही आणि अशा या परिस्थितीत शेतकरी असतील, घराघरातल्या गृहिणी असतील, महागाईच्या बाबतीत असेल, गॅसच्या बाबतीत असेल, सुशिक्षित बेरोजगारांच्या बाबतीत असेल, असे अनेक विविध प्रश्न आज लोकांना सातत्याने दैनंदिन जीवन जगताना भेडसावत आहेत आणि हे प्रश्न तात्काळ त्यांनी मार्गी लावावे यासाठी आज दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा म्हणून या पवित्र सणाच्या दिवशी आणि होळीच्या दिवशी यांचा निषेध 50 खोके जाळून या नगरीमध्ये, या जामनेर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेला आहे। पुन्हा एकदा या सरकारचं लक्ष आपल्या मीडियाच्या पत्रकाराच्या माध्यमातून आपण लोकशाहीचा एक जागृत चौथा खांब आहे आणि आपण या बातम्या आपल्या वरपर्यंत स्टेट लेवलच्या, देश पातळीवरच्या आपल्या चॅनलपर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आणि गृहिणींच्या या समस्या मांडाव्यात एवढीच मी आपल्या पत्रकारांना, मीडियावाल्यांना विनंती करतो आणि आज एका अल्पशा आखेवर आपले सर्व महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सर्व कार्यकर्ते जमले, 50 खोके घेऊन तो निषेध केला।
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.